सरकारने आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सणासुदीच्या काळात आता खाद्यतेलाच्या किमती वाढणार आहेत. मंकी पॉक्स विरोधातील लढाईला मोठं यश आलं असून पहिल्या लसीला मान्यता मिळाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळातून मतदान करणार आहेत. दहशतवाद काश्मीरमध्ये शेवटची घटका मोजतोय असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. तसंच राज्यात 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबर रोजी ईदची सुट्टी जाहीर झाली आहे. पाकिस्तानला नमवून भारतीय संघ आता आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. तर अभिनेत्री रवीना टंडन हिने आपल्या चाहत्यांची जाहीर माफी मागितलीय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 15 सप्टेंबर, वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे, खाद्यतेलाच्या किमती ऐन सणासुदीच्या काळात महागणार आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा बसण्याची चिन्ह आहेत. कारण येत्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने विविध खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याचा थेट परिणाम तेलांच्या किमतींवर होणार आहे. केंद्र सरकारने रिफाईंड पाम तेल, क्रूड आणि रिफाईंड सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क अनुक्रमे 20% आणि 32.5% वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यामुळे तेलांच्या किमतींनी उसळी घेतल्याचं बाजारात पाहायला मिळालं. 8 दिवसात तेलाच्या किमतीत 20 ते 25 रुपये प्रति किलो दराने वाढले आहेत. त्यात आता आणखी वाढ होणार आहे. या खाद्यतेलांच्या प्रकारांवर आतापर्यंत 0 कस्टम ड्युटी होती. अर्थात तेलाच्या आयातीवर कोणतंही शुल्क नव्हतं, पण आता ते एकदम 20% करण्यात आलंय. तर रिफाईंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाईंड पाम ऑइल आणि रिफाईंड सोयाबीन ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटी दर वाढवून 32.5% करण्यात आलाय. यापूर्वी हा दर 12.5% होता. येत्या काही दिवसात देशात एकामागून एक मोठे सण साजरे केले जाणार आहेत. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला नवरात्री, दसरा यांसारखे सण आहेत. तर ऑक्टोबरमध्ये दिवाळीचा सण देखील येतोय. या कालावधीत खाद्यतेलाचा वापर चांगलाच वाढतो. मात्र यावेळी महागाईची झळ चांगलीच जाणवणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मंकी पॉक्स संदर्भातील मोठ्या अपडेटची. जागतिक आरोग्य संघटनेने अर्थात WHO ने मंकी पॉक्सवरील पहिल्या लसीला मंजुरी दिली आहे. बवारियन नॉर्डियाक या औषध कंपनीने MVABN ही लस विकसित केली आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे मंकी पॉक्स नियंत्रणात येण्याची आणि धोका कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही लस 18 वर्षांपुढील प्रौढांना देण्यात येणार आहे. या लसीचे 4 आठवड्यांच्या अंतराने 2 इंजेक्शन दिले जातात. WHOच्या म्हणण्यानुसार मंकी पॉक्स पासून वाचण्यासाठी ही लस 76% प्रभावी आहे. या लसीचे 2 डोस घेतल्यास ती 82% प्रभावी ठरेल. सध्या आफ्रिकेमध्ये मंकी पॉक्सचा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर WHOचे प्रमुख डॉक्टर टेड्रोस घेब्रेसेस म्हणाले, आफ्रिकेत मंकी पॉक्सचा मोठा धोका निर्माण झालाय, त्यामुळे लसीला मिळणारी मंजुरी महत्वाची आहे. आता लसीची खरेदी आणि वाटप यावर लक्ष द्यावं लागणार आहे. याशिवाय संक्रमण रोखण्यासाठी इतर उपाय देखील आवश्यक आहेत असंही घेब्रेसिस यांनी म्हटलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे 2 अंतराळवीर सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात आहेत. पण तिथूनच ते नोव्हेंबरच्या 1 आठवड्यात होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करण्याचा विचार करतायत. अंतराळातून मतदान करणं हे अविस्मरणीय असेल असं विल्यम्स यांनी म्हटलंय. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करता यावं यासाठी मतदान पत्रिका पाठवण्याची विनंती मी आज केली असं विल्मोर यांनी सांगितलं. नागरिक म्हणून माझं हे आद्य कर्तव्य आहे. मी अंतराळातून मतदान करू शकते हे अविस्मरणीय ठरणार आहे अशी भावना विल्यम्स यांनी व्यक्त केली आहे. विल्यम्स आणि बुच यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पत्रकार परिषदेत भाग घेतला. बोईंगच्या स्टार लाइनर यानातील बिघाडामुळे या दोघांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील 8 दिवसांचा मुक्काम 8 महिन्यांपर्यंत वाढलाय.
स्टार लायनर गेल्या आठवड्यात पृथ्वीवर परतलं. त्यानंतर प्रथमच या दोन्ही अंतराळवीरांनी पत्रकारांशी संवाद साधला. पृथ्वीपासून सुमारे 420 किलोमीटर दूर असलेल्या या स्थानकातून बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त केली. तसंच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरही दिली. अंतराळातून मतदान कसं करता येतं? टेक्सासमध्ये सन 1997 मध्ये लागू झालेल्या कायद्यानुसार अंतराळवीरांना अंतराळातून मतदान करण्याचा अधिकार आहे. या कायद्याने अंतराळवीरांना अंतराळातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी आहे. नासाचे बहुतांश अंतराळवीर ह्यूस्टन टेक्सासमध्ये राहत असल्याने तिथे हा कायदा अस्तित्वात आलाय. नासाच्या मिशन कंट्रोल सेंटरमधून एक सुरक्षित इलेक्ट्रॉनिक मतदान पत्रिका अंतराळवीरांना पाठवली जाते. अंतराळवीरांच्या ईमेलवर इलेक्ट्रॉनिक मतदान पत्रिका मिळतात. अंतराळवीर मतदान करून त्या मतपत्रिका संबंधित काउंटी कार्यालयाकडे पाठवतात. डेव्हिड वुल्फ यांनी सर्वप्रथम अंतराळातून 1997 मध्ये मतदान केलं होतं. त्यानंतर अनेक अंतराळवीरांनी या प्रक्रियेद्वारे मतदान केलंय. सुनीता विल्यम्स यांनी खुद्द 2016 आणि 2020 मध्ये अंतराळातून मतदान केलं होतं. पॉडकास्टची चौथी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमध्ये केलेल्या भाषणाची. दहशतवाद काश्मीरमध्ये शेवटची घटका मोजतोय असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केलं. या निसर्गरम्य प्रदेशाला विद्रूप करणाऱ्या घराणेशाही विरोधात खंबीर नेतृत्व आम्ही आणलंय असंही मोदी यावेळी म्हणाले. जम्मूतील दोडा जिल्ह्यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 18 सप्टेंबर रोजी 24 जागांवर मतदान होत आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ईद ए मिलादच्या सुट्टीबाबतची. ईद ए मिलादच्या दुसऱ्याच दिवशी अनंत चतुर्दशी आहे, अर्थात गणेश विसर्जनाचा सोहळा असणार आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या मिरवणुका असतात. तसंच ईद ए मिलादसाठी देखील मुस्लिम बांधवांकडून मिरवणुका काढल्या जातात. या दोन्हींमध्ये संघर्ष टाळण्यासाठी तसंच दोन्ही समाजात शांतता व सामाजिक सलोखा राहावा यासाठी मुस्लिम धर्मियांच्या विविध संघटनांनी ईदची सार्वजनिक सुट्टी 16 सप्टेंबर ऐवजी गणेश विसर्जनानंतर 18 सप्टेंबर रोजी जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने सुट्टीत बदल करत ईदची सुट्टी 18 सप्टेंबरला दिली आहे. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वाची. भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला शनिवारी नमवलं. सुरुवातीच्या काही मिनिटात आघाडी घेऊनही पाकिस्तानला तगड्या भारतीय संघाने धूळ चारली. कर्णधार हरमनप्रीत सिंग याचा दरारा यात दिसला. या सामन्यात भारताचा गोलरक्षक कृष्णा पाठकने अप्रतिम बचाव केला. पाकिस्तानचा या स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. यानंतर भारतीय संघाने आता सेमी फायनल पर्यंत मजल मारली आहे. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. पॉडकास्टची सातवी बातमी आहे रवीनाने मागितलेल्या चाहत्यांच्या माफीची. लंडनमधील एका घटनेचा उल्लेख करत अभिनेत्री रवीना टंडन हिने चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने म्हटलं की नमस्कार, मला तुम्हाला सांगायचं आहे की काही दिवसांपूर्वी मी लंडनमध्ये गेले असताना तिथल्या रस्त्यावरून पायी जात असताना काही माणसं माझ्याजवळ आली. त्यांनी मी रवीना आहे का असं विचारलं. तेव्हा अनोळखी माणसांच्या देशात कुणीतरी असं विचारल्याने मी काहीशी घाबरले आणि तिथून वेगाने निघून गेले. पण नंतर मला जाणवलं की ते माझे चाहते होते आणि त्यांना कदाचित माझ्यासोबत फोटो हवा होता. काही महिन्यांपूर्वी मुंबईत माझ्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मला आता थोडीशी भीती वाटते. कदाचित लंडनमधील ते माझे निष्पाप चाहते असतील. मी त्यांना एखादा फोटो काढू द्यायला हरकत नव्हती अशी खंत आज मला वाटते. पण जर माझी ही पोस्ट ते चाहते वाचत असतील तर या माध्यमातून मला त्यांची माफी मागावीशी वाटते. त्यांना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मला खरंच माफ करा असंही रवीनाने पोस्टमध्ये म्हटलंय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.